आणि हा जो तुम्ही अँगल बघताय ना, हा आपल्या आहे ट्रायपॉड मधन अँगल लागलेला आहे. हा एक ट्रायपॉड आहे, याला गोरिला प्लॉट देखील म्हणतात. आणि आता पण मी एक जो एंडिंगचा टेक घेईन ह्या ब्लॉगचा, तो पण ह्या सेटअप मध्ये असेल. सो तुम्हाला आणि इकडे आहे ना हा बोयाचा MM1 माईक आपण आणलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी रुपेश एकताप स्वागत करतोय तुमचं नवीन एका फ्रेश ब्लॉगमध्ये. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत ना, तर बोयोचा MM1 माईक आणि एक ट्रायपॉड, याची अनबॉक्सिंग आणि बिगिनर जे आहेत माझ्यासारखे त्यांच्यासाठी ब्लॉगिंगचा सेटअप कसा असू शकतो हे आपण आज बघू पूर्ण. आणि इकडे आहे ना हा बोयाचा MM1 माईक आपण आणलेला आहे. आणि हा ओरिजिनल आहे का कॉपी आहे पण बघण्यासाठी ना इथे एक साईन आहे, हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे, कोड बोया लोगोज ऑन राईट विथ द वॉटर दे डिसअपियर, म्हणजे जो राईटला व्हर्टिकलमध्ये बोयाचा लोगो आहे ना तो डिसअपियर होतो पाणी लावलं तर. आपण आता टेस्ट करून बघू. मी पाणी घेऊन येतो आणि हे पाणी आहे बॉटलच्या भुसामध्ये, तिथे आपण जरासं घेऊन ना हे लागू या लोगोला. हां आणि हे बघा, हा पाणी लावल्यामुळे ना हा बोयाचा लोगो आहे तो जवळपास 90% डिसअपियर झालेला आहे. डोळ्याने तर काय दिसत नाही, कॅमेरात जरा तरी दिसत आहे. हे बघा म्हणजे हा आपला माईक जो आहे ना तो ओरिजिनल आहे. आणि या ठिकाणी आहे आपला ट्रायपॉड. हा एक ट्रायपॉड आपण मार्केटवरून घेतला आहे. CST एक मार्केट आहे, तिथे एक मस्त दुकान आहे, तिथून आपण ट्रायपॉड घेतला आहे. त्याची आपण अनबॉक्सिंग बघू आता. पहिलं आपण या बोयोच्या माईकची अनबॉक्सिंग करू. ऑलरेडी मी चेक करून बघण्यासाठी तिथे खोललेला, परत आता अनबॉक्सिंग करूया आपण. आणि व्हिडिओच्या शेवटी ना मी डिटेल्स देईन कुठून मी हे सर्व घेतलं आहे ते. तिथे आपल्याला होलसेल रेटमध्ये क्वालिटीचे वस्तू भेटतील ओरिजिनल एकदम. आणि हा येतो बोया MM1 शॉर्टगन माईक. आणि इथे हे चायनीजमध्ये काय नाही काय लिहिलेलं आहे, कारण हे सर्व मेड इन चायनाचंच आहे. आणि हे युजर मॅन्युअल जे आपण कधी वाचत नाही. आणि हे काय दिलं आहे ते बोयाचे स्टिकर. त्यानंतर बॉक्समध्ये हे स्टँड आहे ज्याला ट्रायपॉडला हे स्क्रू इथे एक बोल्ट टाईप असतं त्याने लागतं. त्यानंतर ही 3.5 mm to 3.5 mm जागची वायर आहे. आणि याच्या दोन्ही साईडला दिलं आहे, आता ही जी साईड आहे ती मायक्रोफोनला लागणार म्हणजे माईकला लागणार, आणि ही जी साईड आहे ती स्मार्टफोनला लागणार, हे बघा. त्यानंतर ही एक केस मिळाली आहे आपल्याला माईक ठेवायसाठी, जेणेकरून हे जे केसांसारखा भाग आहे याला आपण काहीतरी म्हणतो तर ते खराब नाही होणार. आणि ही वायर ना मी ठेवली आहे बॉक्समध्ये, कारण माझा मोबाईल टाईप सी आहे, त्यासाठी 1+ बरोबर ही पहिला मिळायची बॉक्समध्ये. तरी जुना जो दादाचा मोबाईल होता त्यातून ही केबल घेतली आहे मी. आणि हे आपलं मेन प्रोडक्ट बोया MM1 माईक. आणि हे आपण वरचे काढून बघू कसं आहे ते. हा असा माईक आहे बोयाचा, वजनदार आहे माईक. आणि हे आहे ते स्टँड आहे त्याचं, हा असं स्टँडला लागणार. आणि हे स्टँड ट्रायपॉडच्या वरती लागणार, जिथे आपला मोबाईल असतो त्याच्या वरती हे स्टँड लागणार. इथे ही केबल लागणार, मायक्रोफोन लिहिलं आहे ती. तर असं होतं आहे बोयोच्या माईकमधलं कंटेंट. ह्याची वॉरंटी गॅरंटी काही येत नाही, पण नॉर्मली बोयोचे प्रोडक्ट चांगले असतात त्यामुळे मी हा घेतला आहे. हा एक ट्रायपॉड आहे, याला गोरिला प्लॉट देखील म्हणतात. आणि ह्याच्यावरती लिहिलं आहे ह्याची वेट कॅपॅसिटी आहे 1.2 kg, म्हणजे मोबाईल तर आपला आरामात लागेल आणि छोटा GoPro किंवा छोटा DSLR पण लागू शकतो. आता मी ओपन करतो. आणि ही जी माउंटिंग आहे ना ट्रायपॉडसोबत नाही आहेत, ही 100 रुपये लागले आहे ह्याच्यासाठी घ्यायला. आणि हा जो ट्रायपॉड आहे याची प्राईस मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हा बघा हा ट्रायपॉड आहे आणि याला ना असा गोल माउंट येतो आणि इथे चावीचा नट आहे तो टाईट वगैरे करायचा. आता आपण ह्याच्यावरती ना तो माउंट लावू मोबाईल लावायचा आणि त्यावरती माईक फिट करू. हा बघा इथे असा तो मोबाईलचा माउंट लागतो. हा असं खोलतो, त्याला ना इथे ॲडजस्टमेंट दिली आहे, हे पहिला मला पण नव्हतं माहिती. हे जे लाल चक्र आहे ते तुम्ही असं फिरवलं ना की ही जी गॅप आहे ती मोठी होते आणि हे जे तीन त्याचे पाय आहेत ते जास्त खुलतात हे असे. आणि ही परत तुम्ही अशी फिरवलात ना की हे
कमी खुलतं असं. पण हा जो आहे तो पूर्ण फ्लेक्झिबल आणि चांगल्या क्वालिटीचा ट्रायपॉड आहे असं. आता याच्यावरती मी ना माईक लावून बघणार आहे कसं दिसतं येते आणि तुम्हाला दाखवतो. आणि हा जो आपला माईक आहे तो याच्यावरती असा लागणार. इथे त्याला वरती माउंटिंगसाठी खाचा दिलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे जे चक्र आहे जो बोल्ट आहे तो टाईट करायचं, जेणेकरून ते पडणार नाही माईक आपला. थोडक्यात आपलं हे नवीन ब्लॉगिंगचं सेटअप असं दिसणार आहे आणि ह्यामधनं आपण आता पुढचे ब्लॉग करू, त्यामुळे थोडीशी ब्लॉगची क्वालिटी पण चांगली वाटेल आणि आवाज पण चांगला आहे. जो वाऱ्याचा वगैरे आवाज येतो अननेसेसरी, तो ह्या जो हे जे फर आहे त्याच्यामुळे तो आवाज कॅन्सल होतो बऱ्यापैकी. आणि ह्याच्यामध्ये आपला मोबाईल लागणार आणि ही वायर टाईप सीचे डोंगल आहे छोटा, त्याच्याद्वारे आपले मोबाईल लागणार. हे बघा, अशी आपल्या मोबाईलच्या टाईप सीच्या पोर्टला ही टाईप सी वायर लागणार. ही वायर नवीन पण मिळते बोया कंपनीचीच, पण त्याची प्राईस जवळपास 700 रुपये आहे. म्हणजे अगदी या ट्रायपॉडची प्राईस ती त्या वायरची प्राईस सेम आहे. सो ती घेण्यात काय अर्थ नाही. ही वन प्लसच्या बॉक्समध्ये पहिल्यांदा मिळायची जवळपास 3-4 वर्षापूर्वीच्या मॉडेल्समध्ये. माझ्याकडे ती होती, दादाने ते पहिला मोबाईल घेतला होता त्याच्यामध्ये ती होती. सो तीच मी वापरतोय. आणि हा असेल आपला नवीन सेटअप बिगिनरसाठी. असा सेटअप बनू शकता कमी बजेटमध्ये. जवळपास बोयाचा माईक जातो तुम्हाला 1500 रुपयापर्यंत. आणि हा जो ट्रायपॉड आहे, हा ट्रायपॉड डिपेंड्स आहे तुम्ही कुठला घेता. मी जो घेतला आहे तो मला पडला आहे 400 रुपयाला, पण याची क्वालिटी चांगली आहे. आणि CST एक मार्केट आहे जिथे फक्त कॅमेराचे आणि मोबाईलचे ॲक्सेसरीज मिळतात, त्याची तुम्हाला ॲड्रेस मी देईन. तर बोरा की बोरी बाजार असं त्याला म्हणतात. मी तुम्हाला सर्व ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देईन. तर बघू आता अशा ह्याच्या पुढचे ब्लॉग आपले ह्या सेटअपमधनं येतील. आणि आता पण मी एक जो एंडिंगचा टेक घेईन ह्या ब्लॉगचा, तो पण ह्या सेटअपमधनं असेल. सो तुम्हाला साऊंड क्वालिटीमध्ये आणि इव्हन कॅमेरा क्वालिटीमध्ये फरक समजेल, कारण आपण इथे ना मोबाईल फ्रंट कॅमेरा न यूज करता आपण रेअर कॅमेरा यूज करणार आहोत. कारण हे जे पॅडिंग दिलं आहे ना, त्याचं डिस्प्लेला खूप चांगला सपोर्ट होईल. सो आपण उलटा मोबाईल लावणार आहोत. तर भेटतो तुम्हाला आता ब्लॉगिंगच्या एंडमध्ये. आणि हा असेल आपला नवीन सेटअप बिगिनरसाठी. असा सेटअप बनू शकता कमी बजेटमध्ये. जवळपास बोयाचा माईक जातो तुम्हाला 1500 रुपयापर्यंत. आणि हा जो ट्रायपॉड आहे, हा ट्रायपॉड डिपेंड्स आहे तुम्ही कुठला घेता. मी जो घेतला आहे तो मला पडला आहे 400 रुपयाला, पण याची क्वालिटी चांगली आहे. आणि CST एक मार्केट आहे जिथे फक्त कॅमेराचे आणि मोबाईलचे ॲक्सेसरीज मिळतात, त्याची तुम्हाला ॲड्रेस मी देईन. तर बोरा की बोरी बाजार असं त्याला म्हणतात. मी तुम्हाला सर्व ते डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनच देईन. तर बघू आता अशा ह्याच्या पुढचे ब्लॉग आपले ह्या सेटअपमधनं येतील. आणि आता पण मी एक जो एंडिंगचा टेक घेईन ह्या ब्लॉगचा, तो पण ह्या सेटअपमधनं असेल. सो तुम्हाला साऊंड क्वालिटीमध्ये आणि इव्हन कॅमेरा क्वालिटीमध्ये फरक समजेल, कारण आपण इथे ना मोबाईल फ्रंट कॅमेरा न यूज करता आपण रेअर कॅमेरा यूज करणार आहोत. कारण हे जे पॅडिंग दिलं आहे ना, त्याचं डिस्प्लेला खूप चांगला सपोर्ट होईल. सो आपण उलटा मोबाईल लावणार आहोत. तर भेटतो तुम्हाला आता ब्लॉगिंगचे. आणि हा जो तुम्ही अँगल बघताय ना, हा आपल्या हे ट्रायपॉडमधनं अँगल आलेला आहे. आणि जो आवाज ऐकू येतो तो नवीन आपल्या बोयोचा MM1 जो माईक आहे तो आपण अटॅच केलेला आहे ट्रायपॉडला, त्यातनं हा आवाज रेकॉर्ड होतोय. सो तुम्हाला क्वालिटी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इम्प्रूव्हमेंट आहे का नाही ते सर्व सांगा. आणि जर कुणाला हा ट्रायपॉड किंवा माईक घ्यायचा असेल तर मी CST बोरा बाजारमधला तुम्हाला ॲड्रेस देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथे तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करा स्टोअरला. तिथे सर्व ओरिजिनल प्रोडक्ट्स मिळतात कंपन्यांचे विथ वॉरंटी वगैरे. आणि व्हिडिओ कसा वाटतो, व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि बेल आयकॉन नक्की वाजवा, लाईक करा, शेअर करा. बाय.